विश्वेश्वर तांत्रिका विद्यापीठाच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी उपकुलगुरू व त्यांच्या संबंधितवर कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी फेडरेशन ऑफ दलित ऑर्गनायझेशन यांच्या वतीने करण्यात आली. या विद्यापीठात 177 कोटी 2 लाख घोटाळा करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू व त्यांचे संबंधितावर कारवाई करून अटक करण्यात यावी यासाठी चन्नम्मा सर्कल येथे धरणे आंदोलने करून जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा करण्यात आला. हा भ्रष्टाचार मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी असणाऱ्या ACP TSP योजनेत अंतर्गत झाला आहे. 21 कोटी 6 लाखाचे अफरातफर झाली आहे. या विद्यापीठात अनेक पदे बेकायदेशीरपणे झाल्याने याची चौकशी COD मार्फत करण्यात यावी, याची राज्यपालांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीने निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. कारवाई न झाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करू अशा इशाराही देण्यात आला. आज पहली बार आवाज उठा रहा सत्याग्रह से. ये धरनी सत्याग्रह से हमारे वेंकट स्वामी अण्णा के द्वारा, हमारे अठवाले अण्णा के द्वारा, समता सैनिक दल के सारे पदाधिकारी के द्वारा, कार्यकर्ता के द्वारा ये बताना चाहते हैं, ऐसे आदमी जो करसिद्ध उप कुलपति बन के उधर बैठा है, जो सांप की तरह बैठा है, वो सांप नहीं सांप बन गया है. कितने बच्चों का, विद्यार्थियों का पैसा खा चुका है, उसको फौरन से COD, उसके ऊपर COD का एक तरीका चलना चाहिए, उसको काम से निकाल देना चाहिए. सिर्फ यही नहीं, उसको जेल के अंदर डाल देना चाहिए और उसके साथ जो कोई भी साथी उसमें हाथ बटा रहे हैं, ಯಾರ ಯಾರು ಅವನಿಗೆ ಕೈಯನ್ನ ಜೋಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೋ. ಈ ಕರ್ಸಿದ್ದಪ್ಪ ಉಪ ಕುಲಪತಿ ವಿಶಾಲಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಗೋಮುಖ ವ್ಯಾಕೃತತೆ ಕೂತಿದ್ದಾನೋ, ಎಷ್ಟು ಹಣ ಲಪ್ಟಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೋ, ಅವನನ್ನ ಖಿಲಾಫ್ ಹಮ್ ಅಪ್ನೇ ಆವಾಜ್ ಉಠಾಯಂಗೆ ಅವ್ರ ನ್ಯಾಯ ದಿಲಾಕೆ ರಹೆಂಗೆ ಅನ್ಯಾಯಕ್ಕೂ ಖತಮ್ ಕರೆಂಗೆ.